तर मित्रांनो, आर्मी ऑफिसरचे केस हे इतके लहान का असतात आणि एम एस धोनीला एक दिवसासाठी मोठ्या कंपनीचे सीईओ हे का करण्यात आले होते आणि तसेच शेफच्या टोप्या इतक्या लांब का असतात? तर मित्रांनो, असेच काही मजेदार फॅक्ट आपल्या नवीन फॅक्ट सिरीजच्या एपिसोडमध्ये आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। जे की मित्रांनो, हे फॅक्ट याआधी तुम्ही कधी पाहिले देखील नसतील, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा। फॅक्ट नंबर एक, मित्रांनो, पाण्याच्या बॉटलवर तुम्ही या वाकडे तिकडे रेषा त्या पाहिल्या असतीलच। जे की तुम्हाला या रेषा पाहिल्यावर असे वाटले असेल की या रेषा फक्त बॉटल कंपनीने स्टाईलसाठी वापरल्या आहेत। जे की मित्रांनो, होय, स्टाईलसाठी देखील या बॉटलवर या रेषा केल्या जातात, परंतु या व्यतिरिक्त आणखीन देखील काही कारणे आहेत। जे की मित्रांनो, या रेषांमुळे बॉटलला एक मजबूती मिळते, कारण पाण्याच्या बॉटल या हार्ड प्लॅस्टिकपासून बनवलेल्या नसतात, त्यामुळे या रेषा जर बॉटलवर दिल्या नाहीत तर बॉटल ही सहजपणे वाकून जाईल आणि म्हणूनच या रेषा सगळ्याच बॉटलवर दिल्या जातात। त्या व्यतिरिक्त कंपनी कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी देखील अशा प्रकारच्या रेषांच्या डिझाईन या करतात। जे की मित्रांनो, आता तुम्हाला समजले असेलच की बॉटलवर या आडव्या तिडव्या रेषा या का असतात। फॅक्ट नंबर दोन, मित्रांनो, हा एक आश्चर्यकारक फॅक्ट आहे जे की तुम्हाला देखील जाणून आश्चर्य वाटेल। जे की मित्रांनो, जे लोक NBA म्हणजेच नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनचे कोर्ट क्लिनर आहेत, म्हणजेच ज्यांचे काम हे फक्त प्रत्येक सामन्यात कोर्ट हे साफ करणे असते, त्यांचा वार्षिक पगार हा त्यांना सुमारे 60 लाख रुपयांपर्यंत मिळतो। होय मित्रांनो, जे की यामध्ये ज्याला कामाचा अनुभव अधिक असेल तर त्याला तर वर्षाला 75 लाखपेक्षाही अधिक पैसे मिळतात। तर मित्रांनो, तुमचे या फॅक्टवर काय मत आहे? तुमचे मत कमेंट करून नक्कीच सांगा। फॅक्ट नंबर तीन, मित्रांनो, तुम्ही हा पाहत असलेला दगड हा एक अद्भुत दगड आहे जो की आपला रंग बदलतो। होय मित्रांनो, हा दगड वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या सीझनमध्ये आपला रंग बदलत असतो, जे की या दगडाला आईस रॉक असे म्हणतात। फॅक्ट नंबर चार, मित्रांनो, जेव्हा एखादी व्यक्ती ही जन्म घेते तेव्हा त्याला नैसर्गिकरित्या दोनच भीती असतात, जे की एक म्हणजे मोठ्या आवाजाची तर दुसरी भीती म्हणजे उंचावरून पडण्याची। जे की मित्रांनो, याच फक्त नैसर्गिक या भीती असतात, जे की ज्यावर आपण पुढे जाऊन मात देखील करून आपण याला घाबरू शकत नाही। परंतु या व्यतिरिक्त जसं की अंधाराची भीती वाटणे, तसेच कुत्र्यांपासून आपल्याला भीती वाटणे, या भीती आपल्याला नैसर्गिक नसतात, तर त्या आपणच स्वतःमध्ये एक भीती या निर्माण करत असतो। फॅक्ट नंबर पाच, मित्रांनो, हा एक फॅक्ट आहे की जे लोक कामात व्यस्त असतात ते जास्तीत जास्त आनंद राहतात, कारण तुमचा मेंदू हा जितका शांत राहील तितकाच तो नकारात्मक गोष्टींचा विचार करतो। जे की यावर मन देखील आहे, रिकामे डोके शैतानाचे घर। फॅक्ट नंबर सहा, मित्रांनो, हे तुम्हाला माहिती आहे का की 2017 आपल्या भारतात पहिल्यांदाच इंदोरमध्ये ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी देशातील पहिला रोबोट हा अशा प्रकारे काही बसवण्यात आला होता। जे की मित्रांनो, हा रोबोट अगदी मनुष्याप्रमाणेच आपल्या हाताने माणसांना येण्याजाण्याचे तसेच थांबण्याचे, वाहनांना थांबवण्याचे हावभाव देखील करायचा। फॅक्ट नंबर सात, मित्रांनो, तुम्हाला हे माहिती आहे का की दरवर्षी एप्रिल महिन्यात बेंगलोरमध्ये अग्निखेल नावाचा उत्सवही हा आयोजित केला जातो, ज्यामध्ये अनेक पुरुष हे दोन गटात विभागले जातात आणि काही जण एकमेकांशी अशा प्रकारे काही आगीशी खेळतात। जे की मित्रांनो, हा उत्सव दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी केला जातो, जे की ज्यामुळे हा उत्सव इतर उत्सवांपेक्षा या अग्निखेलमुळे वेगळा होऊन जातो। तर मित्रांनो, तुम्हाला यांच्या या उत्सवाबद्दल काय वाटते? तुमचे मत कमेंट करून नक्कीच सांगा। फॅक्ट नंबर आठ, मित्रांनो, सैन्यातील जवानांची केस हे लहान असतात, हे तुम्ही अनेकदा पाहिले असेलच। जे की मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगू की आपल्या भारतातच नव्हे तर प्रत्येक देशातील सैनिकाचे केस हे लहानच असतात। जे की यामागचे कारण पाहिले तर प्रत्यक्षात लष्कराचे जे मेंबर्स असतात त्यांना हेल्मेट हे घालावे लागते आणि इतर अनेक साधने ही डोक्याला लावावे लागतात, ज्यामुळेच त्यांचे केस हे लहान असतील तर हे साधने हे लावण्यासाठी त्यांना सोपे जाईल। जे की मित्रांनो, तिथे सैनिकाला गोळ्या झाडताना किंवा दुर्बिणीतून पाहताना त्यांचे केस हे जर मोठे असतील तर ते त्यांच्या डोळ्यासमोर पुढे येऊ शकतात, ज्यामुळे मित्रांनो त्यांना येथे धोक्याची शक्यताही वाढते। जे की समोरून शत्रू हा काय करतोय हे त्यांना डोक्यावरील येणाऱ्या केसांमुळे समजू शकणार नाही। तर तिथेच तुम्हाला हे माहितीच असेल की मोठ्या केसांमुळे डोक्याला खूप घाम येतो, जे की सैनिकांना तर रात्रंदिवस मेहनत ही करावीच लागते आणि त्यामुळे अशा परिस्थितीत जर सैनिकांचे केस हे मोठे असतील तर त्यांच्या केसांमध्ये घामामुळे डोक्यात खाजे येऊ शकते आणि फंगल इन्फेक्शन देखील हे होऊ शकते। त्यामुळेच येथे प्रत्येक सैनिकाचे केस हे नेहमीच लहान असतात, मग तो भारतीय असो किंवा परदेशीय, प्रत्येक सैनिकाचे केस हे लहानच असतात। फॅक्ट नंबर नऊ, तर मित्रांनो, तुम्ही आजपर्यंत असा विचार केला आहे का की शेप हे जे असतात ते नेहमी लांब टोपीच का घालतात, जे की अनेकदा तुम्ही पाहिले देखील असेलच। तर खरं तर यामागे अनेक कारणे आहेत, ज्यातील मित्रांनो पहिले कारण हे तुम्हाला माहिती देखील असेल की स्वयंपाक करताना त्यांचे केस हे अन्नात पडू नये म्हणून शेप ही मोठी टोपी घालतात। जे की असे झाले तर ग्राहकाला जेवण हे आवडणार नाही आणि त्यासोबतच रेस्टॉरंटचे देखील नाव हे खराब होईल। तर तिथेच मित्रांनो, या व्यतिरिक्त देखील आणखी कारणे आहेत। जे की मित्रांनो, यामागील दुसरे कारण म्हणजे शेपकडे असलेल्या कौशल्यांबद्दल देखील ही टोपी सांगते, म्हणजे जर शेप हा किती प्रतिभावान आहे, म्हणजेच जे की शेपच्या डोक्यावर 100 पेक्षा जास्त पट
म्हणजे 100 पेक्षा जास्त घड्या असलेली टोपी ही असेल तर याचा अर्थ असा की शेफ हा 100 प्रकारचे पदार्थ बनवू शकतो। तर याशिवाय मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये प्रत्येक शेफला त्याच्या लेवलनुसार टोपी ही दिली जाते, म्हणजे जर शेफचे प्रमोशन झाले तर त्यानुसार त्याला ही टोपी देतात। फॅक्ट नंबर 10 मित्रांनो, 2017 MS धोनीला गल्फ ऑफ इंडियाचे CEO बनवण्यात आले होते, जे की फक्त एका दिवसासाठी। आता तुम्ही म्हणाल की एका दिवसासाठी का, तर मित्रांनो इथे MS धोनीलाच इथे CEO म्हणजे नेमकी काय असते हे पाहायचे होते आणि त्याला इथे CEO कसे काम करतात हे देखील अनुभवायचे होते, जे की यासाठीच तो गल्फ ऑफ इंडियाचा CEO झाला होता। जे की एक दिवसाच्या अनुभवानंतर धोनी इथे स्वतः बोलला होता की मी क्रिकेटमध्येच ठीक आहे, कारण CEOचे काम सांभाळणे हे अजिबात सोपे नाही। जे की यावरून तुम्ही समजू शकता की CEOची जबाबदारी ही किती मोठी असेल। फॅक्ट नंबर 11, तर मित्रांनो फळांचा किंवा भाज्यांचा रस काढला की त्यावर असा काही फेस येतो, जे की मग आता या फेसामागील नेमकी कारण काय याबद्दल बोललोत। तर मित्रांनो ते खरे तर वास्तव्यात जेव्हा तुम्ही काढलेले सर्व फळांचे रस किंवा भाज्यांचे रस हे ऑटोमॅटिक म्हणजेच मोटराईज मिक्सर किंवा ज्युसर या मिक्सरद्वारे काढले जातात आणि अशा स्थितीत रस हा बाहेर पडल्यावर ज्युसरवर फिरणाऱ्या मोटरमध्ये भरपूर हवाही मिसळते आणि मित्रांनो असलेली हवाच हा फेस तयार करण्याचे कारण आहे। जे की मित्रांनो तुमचा ज्यूस हा मिक्सर जितका शक्तिशाली असेल म्हणजे जितका तो फिरेल तितकाच येथे फोम म्हणजे फेस हा तयार होतो। फॅक्ट नंबर 12, मित्रांनो एखादी व्यक्ती दिवसात 14 तास ही जागी असते, जे की मित्रांनो 14 तासांमध्ये 10% वेळा मानवी डोळे हे आपले बंद राहतात, कारण मित्रांनो 14 तासांमध्ये आपले डोळे हे 1 तास 20 मिनिटे हे मिचकावतच राहतात, जे की यामुळेच आपले डोळे हे दिवसातून 14 तास जागृत असले तरी 10% वेळा मानवी डोळे हे बंद राहतात। फॅक्ट नंबर 13, मित्रांनो आइसलँड हे जगातील एकमेव असे ठिकाण आहे जिथे मच्छर साप हे देखील आढळत नाही, एवढेच नव्हे तर पाली देखील आढळत नाही। जे की मित्रांनो यामागचे कारण पाहिले तर इथे तापमान हे -1°C ते 6° C पर्यंत राहते, ज्यामुळे येथे हे प्राणी जास्त काळ जगू शकत नाही आणि त्यामुळेच इथे पाली मच्छर साप हे प्रजाती आढळत नाही, जे की फक्त येथे स्पायडरमॅनच्याच काही प्रजाती हे आढळतात, जे की मानवासाठी धोकादायक देखील नसतात। तर मित्रांनो तुम्हालाही माहिती आहे का, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ने पाकिस्तानसाठी देखील नोटा या छापल्या आहेत। होय मित्रांनो, जे की खरं तर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील विभागणीनंतर पाकिस्तानकडे जवळपास 1 वर्ष स्वतःची कोणतीही सेंट्रल बँक नव्हती आणि तेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हीच पाकिस्तानची एक सेंट्रल बँक ही असायची आणि म्हणूनच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पाकिस्तानसाठी नोटाही छापायची। मित्रांनो सुरुवातीची काळ पाकिस्तानची आर्थिक व्यवस्था नसल्यामुळे पाकिस्तानमध्ये फक्त भारतीय रुपयाचाच वापर केला जायचा। तर मित्रांनो आज आम्ही सांगितलेल्या या फॅक्ट सिरीजच्या एपिसोड 1 मधील हे सर्व फॅक्ट तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा। यातील कोणता फॅक्ट हा तुम्हाला सर्वाधिक आवडला ते देखील कमेंट करा आणि तसेच तुम्हाला अशाच प्रकारचे फॅक्ट व्हिडिओज या पाहायला आवडतील का ते देखील कमेंट करून नक्कीच सांगा। तसेच माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, व्हिडिओत पुन्हा एकदा अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये।